नमस्कार मित्रांनो टेट परीक्षेचा आज दुसरा दिवस तेवीस फेब्रुवारी तर मित्रांनो बघा आज कसे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत सकाळ शिफ्टमध्ये बघा मित्रांनो विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून तेवीस फेब्रुवारी या तारखेच्या फर्स्ट शिफ्टचे काही प्रश्न मित्रांनो तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा मित्रांनो सांकेतिक भाषेवरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत मित्रांनो बैठक व्यवस्था त्यानंतर कूट प्रश्न मित्रांनो पाण्यातील प्रतिमा वेगळा अंक ओळखा या घटकांवरती मित्रांनो प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तसेच मित्रांनो नंबर सिरीज नंबर सिरीजवरती पण प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आता रियालिटी समजून घ्या पेपरची मित्रांनो साधारणपणे विद्यार्थ्यांना पेपर मीडियम साईजचा सा गेला आहे प्रश्नांची पातळी सोपी आहे पण प्रश्न वाचण्यास वेळ लागत आहे ज्या विद्यार्थ्यांना स्पीड व सराव आहे ते विद्यार्थी चांगला रिझल्ट देतील साधारणपणे एकशे चाळीस एकशे पन्नास प्रश्न सोडवण्यास वेळ पुरत आहे बाकीचे प्रश्न आपल्याला अंदाजे गोल करावे लागत आहे त्यामुळे सराव खूप महत्त्वाचा आहे सराव करते वेळेस कॅम्प्युटरचा सराव करा ही वेळ पुन्हा नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सिरियसली स्टडीकडे लक्ष द्या मित्रांनो परीक्षेत महत्त्वाचा असतो टाईम मित्रांनो टाईम हा संपत जातो मित्रांनो प्रश्न हे जास्तीत जास्त आपल्यासमोर असतात तर आपण सुरुवातीला वाचून वाचून प्रश्न योग्य ते टीक करत असतो परंतु मित्रांनो बघा जेव्हा हो टाईम हा कमी कमी होत जातो तेव्हा हो मित्रांनो आपण अंदाजित मित्रांनो अंदाजित कुठेही गोल करत चालतो कोणत्याही पर्यायावर मित्रांनो आपण अंदाजित गोल करत चालतो तर मित्रांनो असं जे काही टाईमचं जे काही मॅनेजमेंट आहे ते महत्त्वाचं आहे जास्तीत जास्त सराव करणे खूप गरजेचे आहे आता ज्यांची पुढे परीक्षा आहे त्यांना मी सांगू शकत आहे इथे की तुम्ही जास्तीत जास्त सराव करा मित्रांनो आणि कॅम्प्युटरचा सराव करा जास्तीत जास्त सराव करा कारण बघा टाइम हा खूप कमी असतो तसेच मित्रांनो आपली जी पी डी एफ आहे ना मित्रांनो जी के अँड चालू घडामोडी आणि मराठी तर मित्रांनो या पी डी एफ खूप गाजत आहे आतापर्यंत खूप जणांनी या पी डी एफ घेतलेल्या आहेत तर पहा मित्रांनो तुम्हाला पण जरी पी डी एफ घ्यायची असेल तर कशी घ्यायची आहे तुम्हाला सांगतो बघा जी के अँड चालू घडामोडी पी डी एफ घ्यायची असेल तर फोन पे किंवा गुगल पेने त्र्याण्णव पंचवीस बहात्तर चोवीस एकोणनव्वद या नंबरवरती मित्रांनो पन्नास रुपये पाठवा आणि जो खाली नंबर दिलेला आहे ना तर त्यावरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे लगेचच तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल ही जी के अँड चालू घडामोडीची पी डी एफ आहे त्यानंतर मित्रांनो मराठी व्याकरणची पीडीएफ जरी तुम्हाला घ्यायची असेल तर एकावन्न रुपये तुम्हाला पाठवायचे आहेत सेम नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस बहात्तर चोवीस एकोणनव्वद आणि पैसे पाठवल्याबाबत जो काही स्क्रीनशॉट आहे तो तुम्हाला खालील नंबरवरती पाठवून द्यायचा आहे लगेचच तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल तर एकशे एक रुपयेमध्ये या दोन पीडीएफ तुम्हाला मिळणार आहेत तर मित्रांनो आत्ताच पीडीएफ घ्या आणि परीक्षेचा चांगला अभ्यास करा धन्यवाद